बीड जिल्हा माजलगाव तालुक्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झालाय। जय महेश साखर कारखान्याने 140 वाहन गेटकेनला परभणी जिल्ह्यात टाकल्याने अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या प्रश्नी शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालाय, त्यामुळे पवारवाडी कारखाना गेट समोर ऊसाचं ट्रॅक्टर तासभर अडून आंदोलन करण्यात आलं। आंदोलनानंतर कारखाना प्रशासनाने गेटकेनची वाहन परत कार्यक्षेत्रात देण्याचं लेखी आश्वासन दिले, तसंच ऊसाचं तत्काळ गाळप करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं। या कारखान्याचा धुळीचा त्रास या कार्यक्षेत्रातील लोकांना सहन करावा लागतो। या कारखान्याच्या मळीचा जे काही प्रदूषण आहे, या प्रदूषणाचा त्रास या कार्यक्षेत्रातील लोकांना सहन करावा लागतो। त्याचबरोबर या कारखान्यामुळे जे काही प्रदूषण होणार आहे, त्याच्यामुळे जे काही आजार होणार आहेत, ते आजार या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी सहन करावे लागते। आणि हा कारखाना ज्यावेळेस सुरू होतो, त्यावेळेस 80% वाहनं गेटकेनला टाकतो आणि आमचा कार्यक्षेत्रातला ऊस त्या ठिकाणी गाळपास टाळाटाळ करतो। खरं तर हे कारखान्याची ही हुकुमशाही आम्ही खपवून घेणार नाहीत। यावेळेस देखील आम्ही यापूर्वी देखील कारखान्याला आम्ही निवेदन दिलेलं होतं आणि त्या ठिकाणी आंदोलन पण केलं होतं। कारखान्यानं आम्हाला 5 तारखेपर्यंत गेटकेनची पूर्ण वाहनं परत बोलवण्याचं सांगितलं होतं। 5 तारखेपर्यंत कुठलेही वाहन परत आलेले नाहीत, म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी कारखाना बंद करणार आहेत आणि हा कारखाना जोपर्यंत वाहनं येत तोपर्यंत बंदच राहणार आहे।